Hello friends, in this video we are going to study 1.3, a poem, that is, Hope is the thing with feathers, which is written by Emily Dickinson. Dear students, in this poem, there are only three stanzas. Each stanza has four lines. In this way, 4 × 3 means 12 lines are there in the poem. See the title of the poem, Hope is the thing with feathers. Mitranno, ह्याचा आपण शब्दशः अर्थ जर पाहिला, होप म्हणजे आशा, आशेचे हे चिमुकले पाखरू, असं अर्थ आपण याचा शब्दशः घेऊ शकतो. होप इज द थिंग विथ फीदर्स, आशेचे हे चिमुकले पाखरू. मित्रांनो, या पोएम मध्ये काय बरं आहे किंवा या पोएमची समरी, इंट्रोडक्टरी नोट किंवा इंट्रोडक्शन काय सांगता येईल. ट्राई टू अंडरस्टँड इट माय डियर स्टुडंट्स. दिस इज द पोएम बाय द फेमस अमेरिकन पोएट एस इमिली डिकिन्सन. मित्रांनो, ही जी पोएम आहे ही एका अमेरिकन कवयित्रीने, प्रसिद्ध अमेरिकन कवयित्री इमिली डिकिन्सन यांनी लिहिली आहे. द पोएम इज रिटन बाय, और दिस इज द पोएम बाय द फेमस अमेरिकन पोएटेस इमिली डिकिन्सन. The title of the poem and the first line of the poem are the same here at the very beginning itself. Paha mitranno, title Hope is the thing with feathers, ani first stanza chi first line Hope is the thing with feathers same ahe. पोएमची बिगिनिंग आणि टायटल एकच आहे, सेम आहे. द पोएटेस रेफर्स टू होप ॲज अ बर्ड. लक्षात घ्या, हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. या पोएममध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे, त्याला मराठीमध्ये चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. आपण ते बघूया पुढे. प्रथम हे इंट्रोडक्शन जरा बघूया. द पोएटेस रेफर्स टू होप ॲज अ बर्ड. इथे कवयित्री होप म्हणजे काय, तर म्हणे बर्ड आहे, पक्षी आहे, यासाठी तो रेफर केलेला शब्द आहे. पोएटेस रेफर्स टू होप ॲज अ बर्ड. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज, पहा अतिशय महत्त्वाचं असतं हे, सेंट्रल आयडिया किंवा थीम आपण त्याला म्हणत असतो, समरी म्हणा. कारण ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, 5 गुणांचा हा प्रश्न असतो महत्त्वाचा. त्याच्यामध्ये 2 गुणांचा प्रश्न असतो, तो म्हणजे सेंट्रल आयडियाचा. आणि ह्या पोएमची सेंट्रल आयडिया सांगतो आहे तुम्हाला. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज The played by hope in our lives. According to the poetess, hope, the title bird that nests in our
soul keeps us going ever in the most difficult of times and demands. Nothing ain't written. अशा प्रकारे इथे आपण याचं सेंट्रल आयडिया सांगू शकतो. अकॉर्डिंग टू द पोएटेस होप, कवयित्रीच्या मतानुसार होप म्हणजे काय? द लिटल बर्ड, एक छोटा पक्षी आहे. कवयित्रीच्या मतानुसार दॅट नेस्ट्स इन अवर सोल, आणि त्याचं जे घरट आहे ते आपलंच सोल आहे, म्हणजे आपला आत्मा आहे. कीप्स अस गोईंग इवन इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम्स. डिफिकल्ट टाइम्समध्ये तो आपल्याला घेऊन जात असतो. अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न, आणि डिमांड जी आहे त्याचा मोबदला जो आहे तो काहीही घेत नाही रिटर्नमध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण याचं इंट्रोडक्शन सांगू शकतो. आत्ताच तुम्हाला बोललो मी, होप इज द थिंग विथ फीदर्स. इथे आपण जर पाहिलं तर पर्सॉनिफिकेशन चेतना गुणोक्ती अलंकार आहे. कसं काय बरं? पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय असतं, जे स्पेलिंग काय असते ते पहा. ते स्पेलिंग सांगतो आहे तुम्हाला, PERSONIFICATION. पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतना गुणोक्ती अलंकार असं आहे मित्रांनो. पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतना गुणोक्ती अलंकार. आता बघा, पेज नंबर हे आहे 16 पेज नंबर बघा, त्यात सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे. हे पहा, आपल्या समोर पेज नंबर 16 आलेला आहे. हा लास्ट पॉईंट जो आहे 7 नंबरचा तो बघूया. दिस इज अन एक्झॅम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. हे एक चेतना गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. वेन वी रेफर टू इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स, आयडिया, इमोशन्स ॲज लिविंग थिंग्स, इट इज अन एक्झॅम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. पहा, ही त्याची डेफिनेशन आहे मित्रांनो. पर्सॉनिफिकेशन चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय, तर याचा अर्थ दिलेला आहे. वेन वी रेफर टू इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स, आयडिया, इमोशन्स ॲज लिविंग थिंग्स. लिविंग थिंग्स महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेव्हा इनॲनिमेट ऑब्जेक्ट्समध्ये लिव्हिंग थिंग्सची क्वालिटी दाखवलेली असते, सजीवांचा उल्लेख त्यामध्ये, ॲक्टिव्हिटीज दाखवलेल्या असतात. पुन्हा समजून घ्या, मूर्त आणि अमूर्त अशा कल्पना ज्या असतात, किंवा ज्या नॉन लिव्हिंग आहेत, अशा नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये लिव्हिंग थिंग्सच्या आयडियाज किंवा इमोशन्स किंवा ॲक्टिव्हिटीज दर्शवलेल्या असतात, अशांना पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. हियर होप इज पोर्ट्रेट ॲज अ लिटल बर्ड. पहा, इथे ना होप जो आहे एक पोर्ट्रेट आहे. पोर्ट्रेट म्हणजे काय? चित्र. तर पोर्ट्रेट म्हणजे चित्र, परंतु येथे एखाद्याचे वर्णन विशिष्ट रीतीने करणे
या शब्दात दाखवणे असं आहे. हिअर होप इज पोर्ट्रेट ॲज अ लिटल बर्ड, डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. आणि अशा प्रकारे होप जो आहे तो एक पोर्ट्रेट आहे, पण ते एक लिटल बर्डचा त्याला उल्लेख दिलेला आहे, वर्णन केलेलं आहे. नॉन लिव्हिंगमध्ये लिव्हिंगची क्वालिटी दाखवलेली आहे, सो पर्सॉनिफिकेशन इज देअर. पुढे असं म्हटलं आहे, फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. म्हणजे आणखीन अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स तुम्ही शोधा. तर मित्रांनो, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पटकन समजेल. पहा, द विंड्स, द विंड इज डान्सिंग. वेट. पहा, द लीव्स, L E A V E S, the leaves are dancing with the wind. याचा अर्थ काय होतो? The leaves are dancing with the wind. पाने वाऱ्यासोबत नृत्य करत आहेत. आता मित्रांनो, नृत्य पानं कधी करतात का? नाही ना. मग या ठिकाणी नृत्य ह्युमन बीइंग्स करतात. तर ही ह्युमन बीइंग्सची क्वालिटी किंवा लिव्हिंग थिंग्सची क्वालिटी त्या पानांमध्ये दाखवलेली आहे. द लीव्स आर डान्सिंग विथ द विंड, पाने वाऱ्यासोबत डान्स करतायत म्हणे. तर या सेंटेन्समध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे हे लक्षात घ्या. कारण ल्यूज जो आहे हा डान्सची क्वालिटी यात दाखवलेली आहे, सो इथे आहे पर्सॉनिफिकेशन. चला आपण पोएमकडे जाऊया. तर बघा, समजून घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला ॲप्रिशिएशन जे असतं ते सुद्धा लिहिणे फार आवश्यक आहे. फर्स्ट टाइमचा बघूयात आपण. होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट परचेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. ट्राय टू अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स, यामध्ये जर आपण शब्द पाहिलेत बाजूला, परचेस म्हणजे अलाइट्स किंवा रूम्स असं या ठिकाणी दिलेलं आहे. पा, होप इज द थिंग विथ फीदर्स. होप काय आहे? अशी गोष्ट आहे की ज्याला फीदर्स आहेत, पंख आहेत. तर मित्रांनो, आपण एवढ्यात पाहिलं की कवयित्री होप जे आहे ते बर्डला उद्देशून म्हटलेलं आहे. या कवयित्रीने प्रत्येकाच्या मनातल्या आशेच्या भावनेला एका चिमुकल्या पाखराची अनोखी अशी उपमा दिली आहे. त्या म्हणतात की आशेला पंख असतात. होप इज द थिंग विथ फीदर्स. होप म्हणजे आशा, आणि आशेला पंख असतात असं कवयित्री म्हणते. दॅट परचेस इन द सोल, आणि ते कुठे राहतं? परचेसचा अर्थ पाहिला आपण, अलाइट्स किंवा रोस्ट म्हणजेच विश्रांती घेणे, विसावणे. ती जणू एखाद्या पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात राहत असते. आशेला पंख असतात आणि ती जणू एखाद्या पाखराप्रमाणे, ती आशा पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात राहत असते. अँड सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स.
आणि हे आशेचे पाखरो कायम गाणे गुणगुणत असते अँड नेवर स्टॉप्स एट ऑल. आणि अशा प्रकारे तिचं ते गाणं कधीही संपत नाही, ते सतत मनात रुजलेलं असतं. अशा प्रकारे आशा ही एक हवी हवीशी भावना असते की जी शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तिचे अस्तित्व मात्र प्रत्येकाला जाणवत असते. आय होप यू गॉट द फर्स्ट स्टॅन्झा. सेकंड बघूयात. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. पहा मित्रांनो, अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. कोणतेही भयंकर वादळ यो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गेल म्हणजे काय. पा, जी ए एल ई, गेल. गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड, म्हणजेच जोरदार वाहणारा वारा, म्हणजेच वादळ. सोरचा अर्थ बघा, सोर म्हणजे कॉझिंग ग्रेट पेन, खूप वेदना होणे. त्यानंतर या ठिकाणी शब्द पहा, सोर म्हणजे काय, वेदना, दुःखदायक, यातना देणारे. अबाश, मेक अनइझी, मेक इट कीप क्वाइट, शांत करणे. भांबावून टाकणे, बैचैन करणे, असा इथे अर्थ घ्यायचा आहे. बघा सांजा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म. कोणतंही भयंकर वादळ यो, हे आशेचे पाखरू आपले गोड गाणे गातच असते. किती संकट आलीत, दुःख आलं, यातना आल्यात, तरी हे आशेचं पाखरू मात्र आपलं गाणं काही बंद करत नाही, सतत गुणगुणत असतं, गोड गाणं असतं. दॅट कूड स्वीटेस्ट म्हणजे काय, गोड गाणं असतं. दस स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. गेल म्हणजे वादळ. किती मोठं वादळ जरी असेल, तरी ते आशेचं गाणं मात्र, गोड गाणं मात्र सुरूच असतं. अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म. सोर आपण पाहिलं एवढ्यात, म्हणजेच दुःखदायक. तर अशा प्रकारे किती जरी दुःख असलं, तरी ते गाणं पाखरू, हे आशेचं पाखरू गाणं गातच राहते. म्हणजे माणसाच्या मनातली आशेची भावना त्याला कोणत्याही संकटासमयी दिलासा देते. म्हणून आशा, होप ठेवणं आवश्यक आहे. किती जरी मोठं संकट आलं, पण मनात जर कुठेतरी आशा असली, तर त्यामुळेच आपण ते कार्य पुढे नेऊ शकतो. That could abash the little bird that kept so many warm. आणि अशा प्रकारे अनेकांना त्यापासून धीर, ऊब देणारा या पाखराला केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल. म्हणजे काय, की सर्वांच्या मनाला कायम उभारी देणारी ही आशा मिटवणे कदाचित एखाद्या भयंकर संकटालाच शक्य होऊ शकेल. पहा, छोट्या मोठ्या संकटांना आपल्या ज्या आशा असतात, ज्या होप असतात, त्या डगमगून जात नाहीत. त्या सतत प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देत असतात. परंतु महाभयंकर असं काही एखादं संकट आलं असेल, तेव्हा मात्र कदाचित आपली ती आशा कमी होऊ शकते किंवा ती संपू शकते. दॅट कुड अबाश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. लास्ट अंजपा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. तर पहा मित्रांनो,
या ठिकाणी अशा प्रकारे दिस इज द लास्ट स्टँजा, याचा अर्थ काय तो समजून घ्या. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आशेच्या या पाखराने आपले गाणे मला ऐकवलं आहे, मला म्हणजेच कवयित्रीला. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. कठीण परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या आशेच्या या पाखराने मला गाणे ऐकवलंय. ऑन द स्ट्रेंजेस्ट सी एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी. एक्स्ट्रीमिटी म्हणजे काय तर सर्वात वाईट प्रसंग. चिलेस लँड म्हणजे काय? अत्यंत बिकट, डिफिकल्ट परिस्थिती, कठीण परिस्थिती. एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी आय आस्क क्रम ऑफ मी. तर बघा मित्रांनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही या आशेच्या पाखराने कवयित्रीला गाणं ऐकवलं आहे आणि प्रसंग किती जरी बिकट असला तरी त्याने माझ्याकडून म्हणजेच कवयित्रीकडून कणभरही मोबदला मागितला नाही. एक्स्ट्रीमिटी सर्वात वाईट प्रसंग. सर्वात वाईट प्रसंगात त्याने मला धीर दिला आहे, आशेच्या पाखरूने गाणं गात मला धीर दिलेला आहे, परंतु त्याचा मोबदला कधीच मागितला नाही आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आशेने माझी साथ सोडली नाही आणि त्या बदल्यात माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. अशा प्रकारे मित्रांनो, खूप अर्थपूर्ण, मिनिंगफुल अशी ही पोएम आहे. खरं तर ह्या पोएममध्ये फक्त 3 स्टांजा आहेत, पण एमिली डिकिन्सन यांनी अतिशय अर्थपूर्ण, डीपली मिनिंग अशी यात या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. सो डिअर स्टुडंट्स, हियर वी आर गोइंग टू स्टॉप. वी विल मीट इन आर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय.